पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, अनेक झाडं उन्मळून पडल्याचं चित्र, तर दुसरीकडे फुलचिंचोली जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आणि पत्रे उडाल्याने मोठं नुकसान। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थांचं घेतलं दर्शन, यावेळी मंदिराची भिंत बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जालन्यात केलं श्रमदान, झुडपं तोडत केली संत गाडगेबाबा तलावाची साफसफाई। समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांना भेटून आले, त्यानंतरच त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा, नाना पटोलेंचं विधान। विकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा पक्ष, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान। जागा वाटपाचा निर्णय मेरिटवर होणार, महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं विधान। त्र्यंबकेश्वर बादावरून भाजपच्या तुषार भोसलेंचा खासदार संजय राऊतांवर निशाणा, राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे असं सांगितलं, पण अशी कोणतीही परंपरा नाही, तुषार भोसलेंनी राऊतांचा दावा खोटला। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या पहिल्याच सभेत जोरदार खडाजंगी, सभा झाली नसताना लोकप्रतिनिधी सभागृहात आल्यानं भाजपचे संचालक आनंद भरोसे आक्रमक। वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मवियाच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोठे यांची निवड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।